नमस्कार अनालायझरची व्यवसाय योजना आता आम्ही आपल्यासमोर मांडत आहोत खरं तर अनालायझरला पैसे मागणं हे अशक्य होतं अशातला अजिबात भाग नाही आम्ही मदत म्हणून पैसे मागितले असते तर ते आपण नाकारले असते असंही नाही पण त्या मागण्याला काही मर्यादा आहेत आणि देणाऱ्यालाही काही मर्यादा आहेत व्यवसाय आणि त्यातल्या त्या जाहिरात हे परस्परांना पूरक ठरणारं माध्यम आहे म्हणूनच आम्ही आपल्याला विनंती करतोय की जाहिरातीच्या स्वरूपामध्ये आपण अनालायझरला मदत करावी एक दरपत्रक नक्की असावं आणि त्याद्वारे आपल्याला जाहिराती देता याव्यात यासाठी अनालायझरच्या जाहिरातींचं स्वरूप आणि दरपत्रक या दोन्ही गोष्टी जाहीर करण्यासाठी मी आपल्यासमोर आज आलेलो आहे दर असे आहेत की जे सहज कोणालाही देताना संकोच वाटणार नाही आमची टीम जेव्हा जाहिराती संबंधी आपल्याशी बोलेल तेव्हा आपल्याला त्यांच्यासोबत आणखी बऱ्याचशा गोष्टी बोलता येतील आणखी बऱ्याचशा म्हणजे बार्गेनिंग करता येईल एक दर पाहिजे एक नाव असलं पाहिजे यासाठी आपण हे दरपत्रक जाहीर करतो आहोत आपल्या या जाहिरातीमुळं आपल्यालाही फायदा होईल अनालायझरलाही मोठा लाभ होईल सूचना लोकांच्या अनेक आहेत अनालायझरला कंटिन्युअस न्यूज देणार व्ह्यूज देणारं एक चॅनल म्हणून चालवा असंही लोक सांगत आहेत दृष्टीनेही आपण प्रयत्न करतोय काही लोकांचे सल्ले हिंदीमध्ये या असे सुद्धा आहेत काय असतं कधी कधी एकच चेहरा सतत सतत दिसू लागला की तो त्रासदायक वाटू लागतो हा सुशील उलकर्णीचा चेहरा तुम्हाला त्रासदायक वाटू नये यासाठी वेगवेगळ्या चेहऱ्यांना देखील आपण समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत एक असं सशक्त माध्यम जे अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचेल ते उभं करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे सव्वा कोटी प्रेक्षकांची संख्या आपण ओलांडली आहे रोज दोन ते अडीच लाख प्रेक्षकांची भर याच्यामध्ये पडते आहे आणि त्यासोबतच रोज सबस्क्रायबर देखील वाढतात मी आत्ता बोलतोय तेव्हा अडुसष्ट हजाराचा टप्पा पार केलेला आहे आपण ऐकत असाल तेव्हा अधिकचा असेल चला नमनाला घडाभर तेल नको आपण थेट जाहिरातीचं स्वरूप जाहीर करूया यामध्ये वेबसाईट यूट्यूब आणि फेसबुक अशा तीन माध्यमातून आपण जाहिरात करणार आहोत अर्थात अनालायझरच्या सगळ्या गोष्टी इंस्टा या ट्विटर इन्स्टा या प्लॅटफॉर्मवरसुद्धा शेअर होत असतात प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आपण ती जाहिरात एक दिलेली जाहिरात प्रकाशित करणार आहोत म्हणजे अनालायझरच्या फेसबुकवरचे कोट्यावधी प्रेक्षक यूट्यूबवरचे कोट्यवधी प्रेक्षक इन्स्टावरचे हजारातले अजून आपण इन्स्टा आणि ट्विटरवर लक्ष दिलेलं नाही आहे पण ते वाढत राहतील इन्स्टावरचे हजारातले ट्विटरवरचे हजारातले लोक आपल्याला बघू शकतील आपल्या व्यवसायापर्यंत पोहोचू शकतील म्हणूनच ही योजना आपण घेऊन आलेलो आहोत आपण सगळ्यात पहिल्यांदा एक बॅनर ॲड अशा स्वरूपाची ॲड आपण घेणार आहोत जी दिवसभरातल्या तीन ते चार जितके व्हिडिओ होतील दिवसभरामध्ये तितक्यासाठी ती लागू हो असेल इंडिपेंडंटली आपण यासाठी घेत नाही आहोत की मेहनत खूप वाढते म्हणून आपण इंडिपेंडंट घेत नाही आहोत दिवसभराच्या एका पूर्ण शेड्यूलसाठीच्या ह्या जाहिराती आहेत तसं आपण एका जाहिरातीसाठी देऊ शकता बॅनर ॲड नावाचा प्रकार असेल ज्याला आपण तीन हजार रुपये पर डे आकारणार आहोत दुसरा प्रकार आहे ब्रँड इंटिग्रेशन म्हणजे आपला ब्रँड तिथे लागेल आणि ब्रँडसोबत आपला एखादी टॅगलाईन तिथे दाखवता येऊ शकेल त्याला आपण दोन हजार रुपये आकारणार आहोत दिवसभराच्या शेड्यूलसाठी दिवसभरात कितीही व्हिडिओ होऊ शकतात त्या प्रत्येक शेड्यूलसाठी एलबँड नावाचा एक प्रकार असतो एलबँड म्हणजे आळव्या आणि उभी जी आपण वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यावरती बघता ती एलबँड प्रकारातली जाहिरात म्हणजे स्क्रीनच्या एका बाजूला आणि खालच्या बाजूला अशा मोठ्या आकारामध्ये ती जाहिरात दिसत असते ती दीर्घकाळ समोर राहते तीस सेकंदापेक्षा अधिकचा काळ ती समोर राहते आणि त्यातून आपण आपला हेतू साध्य करून घेऊ शकतो ही एलबँडची जाहिरात दिवसभराच्या शेड्यूलसाठी आपण तीन हजार रुपयांना देणार आहोत ॲस्टन बँड नावाचा एक प्रकार असतो जो खालच्या बाजूला तुम्हाला दिसेल तो काय असतो नेमका प्रोडक्ट दिसतं तुमचं नाव दिसतं टॅगलाईन दिसते आणि हे ॲस्टन बँडची दिवसभराच्यासाठी आपण पाच हजार रुपये दिवसभराच्यासाठी आकारणार आहोत आता सगळ्यात मोठी ॲड आहे महत्त्वाची आहे ती म्हणजे व्हिडिओ ॲड या व्हिडिओ ॲडला दिवसभरासाठी आपण सात हजार रुपये आकारणार आहोत सात हजार यासाठी की आपल्या ॲडमुळं प्रमोशनल कंटेंट दाखवला म्हणून यूट्यूब कदाचित त्या व्हिडिओचं मॉनिटायझेशन बंद करू शकतं अथवा लिमिटेड करू शकतं याचा थेट फट फटका गुगल ॲड उत्पादनाला बसू शकतो म्हणूनच आपण व्हिडिओ ॲड जर घेणार असू साधारणतः पंधरा ते वीस सेकंदापर्यंतच्या तर आपण त्याला सात हजार रुपये दिवसभरासाठी आकारणार आहोत अर्थात जेवढ्या जास्त जाहिराती द्याल तेवढा डिस्काउंट वाढत जाईल म्हणजे मी तुम्हाला स्कीम देखील घोषित करतो आहे की तीन जाहिराती दिल्या तर दोन जाहिराती त्यावर मोफत मिळतील दहा जाहिराती दिल्या दहा दिवस दिल्या तर सात दिवस त्यावर मोफत मिळतील पंधरा दिवस आपण जाहिरात देणार असाल तर दहा दिवसाच्या जाहिराती त्यात मोफत मिळतील आपण तीस दिवसाच्या येणार असाल तर वीस दिवसाच्या जाहिराती त्यात त्या मोफत मिळतील साठ येणार असाल म्हणजे दोन महिने असेल तर एक महिना ऑलमोस्ट फ्री म्हणजे तीन महिने कॅम्पेन चालेल आणि एकशे ऐंशी म्हणजे सहा महिने आपण देणार असाल तर पुढची सहा महिने यावर ॲपसोल्युट फ्री जाहिरात तुम्हाला करता येऊ शकेल इतकं साधं सोपं सरळ हे गणित आहे अर्थात एक नंबर तुम्हाला मी खाली देतो आहे नव्याण्णव सातशे तीन चौवेचाळीस पाचशे चार हे शेवतेकर नावाचे आमचे ॲड विभागाचं काम बघतात त्यांचा हा नंबर आहे त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता अनालायझरच्या कोणत्याही जाहिरातदाराशी दर्शकाशी कोणत्याही व्यक्तीशी चांगलंच बोलण्याची सूचना टीमला आहे सूचना देण्यापेक्षा सुद्धा तो स्वभाव आमच्या टीमचा आहे त्यांना माहीत आहे की आपले दर्शक हेच आपला आधारस्तंभ आहेत त्यामुळे आपण त्याच्यासोबत बाकी सगळ्या गोष्टी अगदी बार्गेनिंग सहितच्या म्हणजे बार्गेनिंग शिवाय कुठला व्यवहार मराठी माणसं पूर्ण करत नाहीत म्हणून बार्गेनिंग सहितच्या गोष्टी आपण या नंबरवरती पूर्ण करू शकतो या सगळ्या प्रकारामध्ये एक फायदा असा मी तुम्हाला हजार ते दीड हजार असं म्हणालो होतो प्रत्येक जाहिरातीला एका व्हिडिओसाठीचा म्हणजे हेतू असा आहे आपला की साधारण हे उभं करायचं असेल तर लागणार चालवायचं असेल तर लागणारा खर्च आणि भागिले व्हिडिओ असं करून आपण हा दर निश्चित केलेला आहे ज्यांना असं वाटतं आहे की आपली जाहिरात असली पाहिजे न नक्की फायदा होणार आहे हे नक्की आहे कारण अनालायझर आता अनेक दर्शकांच्यापर्यंत पोहोचतं आहे अगदी साता समुद्रापार पोचत आहे त्यामुळं एक जाहिरात एका दिवसात जाहिरात आपण नक्कीच याच्यामध्ये द्यावी ही विनंती मी करायला आपल्याकडे आलेलो आहे अर्थात ज्यांना मेलवर यासंबंधीची माहिती हवी आहे त्यांनी आपल्या कमेंट्समध्ये मेल आय डी जरी दिला तरी आपली मेलवर मेल फोन नंबर दिला तरीही फोनवरती आपण संपर्क लोक करतील मी नंबर दिला आहेच आहे खाली नव्याण्णव सातशे तीन चव्वेचाळीस पाचशे चार हा यावरती आपण संपर्क करू शकता मेल आहे व्हॉट्सअप आहे अर्थात या नंबरवर व्हॉट्सअप पण आहे कोणत्याही मार्गाने आपण संपर्क करा संपर्क करा। करायला सांगा आमची टीम आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल याशिवाय अनेकांनी जाहिरातीशिवाय आम्हाला काही करायचं असेल तर काय असा प्रश्न विचारला होता अनेकांना यूट्यूबवर करताना क्रेडिट कार्ड नसतं जॉईन होताना क्रेडिट कार्ड नसतं ते पुन्हा पुन्हा करायला नको वाटतं आपला डेटा यूट्यूबकडे द्यायला नको वाटतो किंवा त्या सगळ्या प्रोसेसवर जाण्यापेक्षा थेट देण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो कारण यूट्यूब आपला हिस्सा काही काढून घेत असतं तसं होण्यापेक्षा थेट द्यावं वाटतं असं अनेकांची इच्छा असते खरं तर माझी तशी इच्छा नव्हती पण तरीही अनेकांनी अनेक ज्येष्ठांनी विशेषतः आग्रह केला म्हणून यू पी आय आय डी गुगल यू पी आय आय डीसुद्धा मी देतो आहे कुलकर्णी सुशील सेवन नाईन डॅश वन ॲट ओके एच डी एफ सी बँक हा आपला यू पी आय डी यू पी आय गुगल यू पी आय आय डी आहे ज्यावरती तुम्ही पेमेंट करू शकता कुलकर्णी सुशील सेवन नाईन डॅश वन ॲट ओके एच डी एफ सी बँक यावरती आपण आपलं जे काही योगदान सहयोग राशी द्यायची आहे ती पण देऊ शकता अनलायझर चालवण्यासाठी आपल्या सहकार्याची नितांत आवश्यकता आहे अगदीच घायकुतीला आल्यावर हे मार्ग काढण्यापेक्षा ते येण्याच्या आधी म्हणजे पेशंट व्हेंटिलेटरवर गेल्यावर म उपचाराची अपेक्षा करण्यापेक्षा व्हेंटिलेटरवर जाऊच नये यासाठीची उपाययोजना म्हणून आपण हे जाहिरातीचं तंत्र स्वीकारलेलं आहे या माध्यमातून आपण सगळे नक्की सहकार्य कराल ही अपेक्षा आहे या व्हिडिओतून मी जाहिरातीचं स्वरूप मांडलेलं आहे आता याच्यानंतर मी तुम्हाला पुढच्या वेळेला अनेकांना सहभागी कसं करून घेता येऊ शकेल या गोष्टी जरा स्पष्टपणे मांडणार आहे विनंती एवढीच आहे की आपण अनलायझरला सहयोग राशी देताना जाहिरातीच्या माध्यमातून नक्की द्यावी याचा आपण दिलेल्या पै पैचा विनियोग हा योग्य कारणासाठीच होईल याची शाश्वती अनलायझर तुम्हाला देतं आहे हा व्यावसायिक प्रयोग आहे अनेकांच्या नोकऱ्या देखील आपण या माध्यमातून निर्माण करतो आहोत त्यामुळे या प्रयोगाला आपण सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद